नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। दोस्तों, खबर राजनीति के गलियारों से। आप स्क्रीन पर जिस हस्ती को देख रहे हैं राजनीति की, वो है भाजपा के पूर्व सांसद और किरीट समैया को लेकर जो खबर है। कल किरीट समैया का विरार में दौरा था, उस दौरे में उन्होंने अपने कार्यकर्ता मेलावा कार्यकर्ता संवाद का कार्यक्रम आयोजित किया था। कल सुबह रविवार के दिन यह कार्यक्रम आयोजित हुआ। आप सभी जानते हैं किरीट समैया का चिर परिचित अंदाज रहता है, उस अंदाज में ही वो बात करते हैं। तो इसी अंदाज में उन्होंने वसई विरार महानगर पालिका अंतर्गत कई घोटाले निकाले जाने का इशारा दिया। कहीं न कहीं एक मायने में वसई विरार महानगर पालिका चुनाव के बिगुल का उन्होंने आवाज दिया। वहीं किरीट समैया कभी भी महाराष्ट्र सरकार को घेरने में नहीं चूकते हैं, तो यहां पर भी वो चूकने वाले नहीं थे। यहां पर भी उन्होंने महाराष्ट्र सरकार पर जमकर हमला बोला, वो वीडियो आप आगे देखेंगे। लेकिन इसी बीच किरीट समैया खुद उलझते और फंसते हुए दिखाई दिए। दरअसल पत्रकारों ने किरीट समैया से कुछ सवाल जवाब किए, तो उसके ऊपर किरीट समैया झल्ला गए और पत्रकारों के सवालों के जवाब देने के बजाय खुद पत्रकारों को धमकी देने लगे। देखिए इससे जुड़े हुए पूरे वीडियो और क्या कुछ कहा किरीट समैया ने, सुनिए। अभी के लिए इतना ही, नमस्कार। संवाद मेळावा घेतलेला आहे, भ्रष्टाचाराचे वेगवेगळे मुद्दे आहेत, काय आजचा काय कुठली स्फोट असला? विदर्भात जनतेने या रोड शोला जो प्रतिसाद दिला आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठा संख्येत ठाकरे सरकार की पोल खोल याच्यावरून लक्षात येते की आता ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांचे आणि त्यांचा घोटाळ्यांची उलटी गिनती सुरू झालेली आहे, त्यांचे दिवस भरले आहेत। सर मला सांगा, या ठिकाणी तुम्ही पूर्वी नारायण राणेंवरती सुद्धा आरोप केले होते, त्यांच्यावर पुढे काय झालं, त्याचं काय झालेलं आहे, काय सांगा? आता संबंधित हा प्रश्न 100 वेळा विचारून आज जैसे हमारे अध्यक्ष राजन नाईक ने कहा कि वसई विरार महापालिका में जो भ्रष्टाचार चल रहा है उसका पोल खोल अभियान यहाँ पर भी होगा। 50 बड़े घोटालों की एक ट्रक पुस्तिका बनाकर महीने भर में जारी की जाएगी। सर, राज ठाकरे 5 तारखेला अयोध्येला जाणार आहेत, त्याच्यानंतर 5 दिवसांनी उद्धव ठाकरे पण तिथे जात आहेत, आदित्य ठाकरे पण जात आहेत, एकूण काय म्हणजे काका पुतण्याच्या नंतरची स्पर्धा काय? त्यांचा प्रत्येकाचा आपापला धर्म श्रद्धा, कुणाची धर्म कुणाची श्रद्धा असते, तर कुणावर हिरवा रंग एवढा जोरदार लागला आहे की आता त्यांना भीती वाटायला लागली आहे। तसंच त्यांना शेवटी हिंदूंना शेवटच्या क्षणी राम आठवतो, तसं यांच्या सरकारची शेवटची गिनती सुरू झाली, म्हणून हे नुकतेच जे हिरवे झालेले आहेत ते अयोध्या आता हे ते उद्धव ठाकरे आणि त्यांचा भोंगा म्हणजे प्रवक्ता यांनी गेल्या 2 महिन्यात जवळजवळ 100 वेळा सांगितलं किरीट समैयाला जेलमध्ये टाकणार, किरीट समैयाची पत्नी प्राध्यापक डॉक्टर मेधा समैयाला जेलमध्ये टाकणार, किरीट समैयाचा मुलगा नील समैयाला जेलमध्ये टाकणार, तीनदा मला शिवे मारण्याचा प्रयत्न केला। तर ही जी बदनामीची मोहीम आहे, माझी पत्नी मेधा प्राध्यापिका आहे, लेखिका आहे, आणि तिचा विरुद्ध चारित्र हनन इतक्या हलक्या दर्जाचा संजय राऊतनी केला आहे, त्याच्या विरोधात त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी। त्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता मुलुंड पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार दाखल करणार। आठवडाभरात जर कारवाई नाही झाली तर कोर्टात जाणार। सर, जर आपल्या भाषणात म्हटलं की मंत्र्यांचा नंबर लागणार आहे, मग ठाकरे घराणा असो किंवा मंत्री पद, नाही मी असं काय नंबर कोणता आहे? मी
म्हटलंय ती स्पष्टता करतो. ठाकरे सरकार अलिबाबा 40 करोडपैकी 20 मंत्री आणि नेत्यांवर त्यांचे घोटाळे पकडले गेले, कारवाई सुरू आहे. काही जेलमध्ये, काही हॉस्पिटलमध्ये, काही बेनामी संपत्ती येते झाली. आता तुमयाची पत्नी प्राध्यापक डॉक्टर मेधा तुमयाला जेलमध्ये टाकणार, किरी तुमयाचा मुलगा ही तुमयाला जेलमध्ये टाकणार, तीनदा मला शिवे मारण्याचा प्रयत्न केला. तर ही जी बदनामीची मोहीम आहे, माझी पत्नी मेधा प्राध्यापिका आहे, लेखिका आहे, आणि तिचा विरुद्ध चारित्र्य हनन इतक्या हलक्या दर्जाचं संजय राऊतनी केलं आहे, त्याच्या विरोधात त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. त्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता मुलुंड पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार दाखल करणार. आठवडाभरात जर कारवाई नाही झाली तर कोर्टात जाणार. ठाकरे सरकार अलिबाबा 40 करोडपैकी 20 मंत्री आणि नेत्यांवर त्यांचे घोटाळे पकडले गेले, कारवाई सुरू आहे. काही जेलमध्ये, काही हॉस्पिटलमध्ये, काही बेनामी संपत्ती येते झाली. आता ठाकरे परिवारचा नंबर आहे, कारण की रश्मी उद्धव ठाकरेचे 19 बंगले जे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे गेले 9 वर्ष म्हणत होते हे आमचे बंगले आहे. जर इन्कम ते किरीट सोमयानी तक्रार केल्यानंतर अचानक 3:15 19 बंगले गायब झाले, त्याचा हिशोब द्यायला हवा. त्यांचा मेहुणा श्रीधर पाटणकरची 6.5 कोटीची प्रॉपर्टी 13 फ्लॅट ईडीनी जप्त केले. आदित्य ठाकरेची 7 कोटी रुपयाचे मनी लॉन्ड्रिंग, कोमारटोक, नंदकिशोर चतुर्वेदी हवाला ऑपरेटर सोबतची पार्टनरशिप. म्हणून आता ठाकरे सरकार नंतर ठाकरे परिवाराचे घोटाळे बाहेर यायची सुरुवात झाली आहे. सर, संजय राऊतांनी पण तुमच्यावर आरोप केलाय मीरा भाईंदर मध्ये शौचालय घोटाळा असेल. तुला दादा त्याचा प्रश्न तुला बरोबर माहित आहे, त्याच्याबद्दल सांगा ना तुम्ही. पण तुमच्यावर जर आरोप होत असतील तर तुम्ही त्याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे ना सर. दादा, तुझ्याकडे स्पष्टीकरण पण आलंय, संजय राऊत नोटीस पण लिहिली आहे, आणि संजय राऊतची बोलती बंद झाली आहे. जर दुसरा कुठला चॅनलनी पण अशा प्रकाराने जर बदनामीचं चालू केलं विदाउट एनी डॉक्युमेंट तर त्यांचीही बोलती बंद होऊ शकते. सर, वसईतल्या ज्या प्रॉपर्टी संदर्भात, वसईतल्या प्रॉपर्टी संदर्भात जे तुमच्यावर आरोप झालेले होते त्याबाबत काही सांगाल का? तेच मी त्याला सांगितलं, तेच तुम्हाला उत्तर देतो. कुठलाही एका पत्रकाराने संजय राऊतला हे प्रश्न विचारले का? 3.5 महिन्यात 12 आरोप केली, 1 पण FIR झाली, 1 पण तक्रार झाली. अरे कोर्टात ठाकरे सरकारने लोटांगण घातलं ना, ते तुमच्या वसईच्या प्रॉपर्टी संबंधी पण लोटांगण घातलं की कोर्टने संजय राऊतची पण तक्रार केली नाहीये. तर त्यांना विचारा की 3.5 महिने तुम्ही किरीट तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या परिवाराला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, 1 पण तक्रार नाही, 1 पण कागद नाही, 1 पण पुरावा नाही. जरा त्यांना विचारा ना हा प्रश्न. विचारणार नाही. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.